मालिकांमध्ये सध्या नायकांपेक्षा खलनायकच जास्त भावकावू जातात. त्यांचा लुक, बोलण्याची लय आणि दमदार भूमिका यांच्या जोरावर खलनायकांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं असं वेगळं स्थान निर्माण केलंय. या खलनायका किती मानधन घेतात यावर आज आपण नजर टाकणार आहोत. संजना आई कुठे काय करते या मालिकेतील संजना ही अरुंधती आणि अनघाच्या तुलनेत जास्तच भाव खाऊन जाते. संजनाची भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले हिने साकारली आहे. संजना ही एका भागासाठी तब्बल 42,000 रुपये इतकं मानधन घेते. शालिनी सुखम म्हणजे नक्की काही असते या मालिकेमध्ये गौरी इतकी शालिनीची भूमिका खूपच लोकप्रिय झाली. ही भूमिका अभिनेत्री माधवी नेमकर साकारते. माधवी नेमकर मालिकेतील एका भागासाठी तब्बल 39,000 रुपये मानधन घेते. श्वेता रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये अनघा भगरेने श्वेता ही जबरदस्त खलनायकाची भूमिका साकारली आहे. तीही एका भागासाठी 25,000 रुपये इतकं मानधन घेते. आयशा रंग माझा वेगळा मधील दुसरी खलनायिका म्हणजेच आयशा. या मालिकेमध्ये आयशाची नकारात्मक भूमिका विदिशा मस्करने उत्तमरित्या साकारली आहे. ती एका भागासाठी 21,000 रुपये मानधन घेते. सिम्मी माझी तुझी रेशम गाठी या मालिकेमध्ये सिम्मी ही अल्पावधीतच लोकप्रिय झाली. ही भूमिका साकारणारी अभिनेत्री शीतल क्षीरसागर एका पाकासाठी 18,000 रुपये इतकं मानधन घेते. वल्ली तू तेव्हा तशी ही मालिका नुकतीच सुरू झाली. यातील स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकरची भूमिका लोकप्रिय ठरताना दिसते. या मालिकेत पुष्पवल्ली ही खलनायकाची भूमिका अभिनेत्री अभिज्ञा भावेने साकारली आहे. ती एका भागासाठी 28,000 रुपये इतका मानधन घेते. सानिका मन उडू उडू झाले या मालिकेमध्ये सानिका हिने देखील नकारात्मक भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे. सानिकाची भूमिका अभिनेत्री रीना अगरवाल साकारते. रीना एका भागासाठी 11,000 रुपये इतका मानधन घेते. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.